साक्षी बाळासाहेब चव्हाण. किती बैल आहेत? सहा. सहा बैल एक गोडी. आता यांना चारा काय दिवसभर? मक्का. आजच 2000 रुपयाचं वाढ घेतलंय. मक्का आहे, परत खुराक आहे, गजरास. बैल तुला मारत नाही का? नाही मारत. तू पकडू शकते का? हा, दाखव बरं पकडू. त्याचं काय नाव आहे? काय नाव आहे? पक्षा. पक्षा. ते काळायचं काय नाव आहे? त्याचं नाव सोन्या. तो मारतो का? हा. हा सफेद धरून दाखव. याचं काय नाव? याचं नाव बगळ्या. बगळ्या. बैल काढा शर्यत चालवणं किंवा एवढं सगळं खर्च करणं परवडत नाही. तुम्ही एक शेतकरी कुटुंब आहे, एवढे 6 बैल कसं सांभाळता? काय नाही, आता सांभाळायच लागतात. आम्ही, आमचा शेती व्यवसाय, आम्ही हा शेती व्यवसाय बघून पण ही 6 बैल एक गोडी बघतो. कारण की आम्हाला म्हणजे अपेक्षा आहे की म्हणजे बैलगाड्या शर्यत चालू होईन आणि आमचं कुठंतरी म्हणजे पहिला नंबर येऊन आमचं कुठंतरी नाव लौकिक होईन. त्याच्यासाठी आम्ही. नावासाठी का पैसे उत्पन्नासाठी? नावासाठी. आता नावासाठी एवढा खर्च? हा. आता ही 6 बैल किती रुपयाचे असतील अंदाजे? एका बैलाची किंमत काय असेल? शक्यतो एका बैलाची किंमत 1 लाखाच्या वरच असेल. जरा 1 लाखाच्या वर? हा. तर ही 6 बैल तर 8-10 लाखाची असतील. हा. यांना खुराक काय देतो? खुराक मक्का, मक्क्याचा भूस, पेंड आणि गव्हाचा भूस. आता तू एवढी बैल सांभाळते, त्यांचं खायचं प्यायचं पाहते, कधी घाटामध्ये गेली होतीस तू? हा, आमची यात्रा भरली होती तर आम्ही गेलेलो घाटामध्ये. मी तुला पण बैलगाड्याची आवड आहे? हा आहे. शाळेला किती वेळ? 9वीला. आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? अमल कोल्हे. पण माझी एक अपेक्षा आहे का, तिकडं तू म्हणजे प्रत्येक जण प्रश्न विचारतो का मी बैलगाडा शर्यत केली, तिकडं कोणी पण बैलगाडा शर्यत चालू करा. आम्हाला एवढीच अपेक्षा आहे का, आमची बैल घाटात पळाली पाहिजे आणि तिकडं कोणी पण बैलगाडा शर्यत चालू करा. आणि आमच्या की आमच्या आमच्या माघ पौर्णिमेला ना यात्रा भरली पाहिजे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.